नमस्कार आज आपल्याला एस टी एम एन्स दोन हजार सोळाचा पेपर बघायचा आहे हा पेपर झाला होता तीन जून दोन हजार सतराला बरं या पेपरमध्ये टोटल इंग्लिशचे चा प्रश्न चाळीस होते आणि त्यापैकी एकोणीस प्रश्न वोकॅपचे होते आणि तेच एकोणीस प्रश्न आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत बरं यापूर्वी आपण कुठले कुठले पेपर्स बघितलेले आहेत बघा कंबाईन ग्रुप बीचा पेपर बघितलेले आहेत सगळे सगळे म्हणजेच कुठले एकवीसचा पेपर पाहिला वीसचा एकोणीसचा अठराचा या पेपर्समधले आपण वोकॅप डिस्कस केलेत बरं इथं बावीसचा पेपर अजून पेंडिंग आहे अजून झालेला नाही आहे आणि अठराच्या अगोदर जर बघितला आपण तर पी एस आय एस टी आय एस ओ ही कंबाईन नव्हती तर सेपरेट होती म्हणून त्याच्या आधी जर बघितला आपण पी एस आय सतराचा पेपर बघितला सोळाचा बघितला पंधराला ॲड आली नव्हती एस टी आयचा पेपर आपण सतराचा बघितला आणि आज सोळाचा बघणार आहे सोळाचा हा पेपर बघायचा आहे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला पंधराचा पेपर येईल आणि त्याच्यानंतर ए एसओचा सतरा सोळा पंधरा या सिक्वेन्सने आपण जाणारी मग ठीक आहे बरं इथं मी जरी एकोणीस प्रश्न असं लिहिलेला असला ना तरी प्युअरली वॉकॅपचे प्रश्न सतराच होते आणि मी हे दोन इकडं टाकेल मग आता हे दोन कुठले प्रश्न होते सेट फ्रेजचा प्रिपोजिशनचा एक प्रश्न होता आणि एक व्हर्बचा प्रश्न होता तो दोन्हीकडं बसतो म्हणजे ग्रॅमरमध्ये पण टाकू शकता त्याला तुम्ही आणि वॉकॅपमध्ये पण टाकू शकता प्युअर वॉकॅपचे प्रश्न सतरा होते त्यातला व्हर्बचा जो प्रश्न आहे ना तो व्हर्बचा प्रश्न इथं पहिला प्रश्न आहे बघा म्हणजे हा ग्रॅमरमध्ये पण जातो आणि वोकॅपमध्ये पण जातो ठीक आहे जास्त वेळ नाही घालवत आता डायरेक्ट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात ही तर प्रश्न विचारले मी आत्ता सांगितलं वर्बचा प्रश्न आहे बॉरो बॉरोड लेंट आणि लेंड या वर्बवरती प्रश्न विचारले बरं पहिल्यांदा त्या वर्बचे अर्थ क्लिअर करून घेऊ कुठे वापरतात कसं वापरतात ॲप्लिकेशन समजून घेऊ मग आपण प्रश्नाकडे बरं काय विचारलेले बॉरो बॉरो आता बॉरोचा अर्थ होतो उसने घेणे उसने घेणे आणि लेंड लेंडचा अर्थ काय होतो उसने देणे उसने देणे आता दोघांचे एक एक वाक्य बनवून दाखवतो मी तुम्हाला बॉरोचं वाक्य लिहितो मी इथं आय बॉरो सम मनी आय बॉरो सम मनी फ्रॉम माय फ्रेंड्स काय लिहिलं मी आय बॉरो सम मनी फ्रॉम माय फ्रेंड्स बरं तर तेच वाक्य मला काय करायचे लेंट वापरून लिहायचे तर मी आता काय करणार माय फ्रेंड्स माय फ्रेंड्स लेंड मी मनी आता नीट समजून घ्या काय म्हटले मी बॉरोचा अर्थ काय होते, होते था का था था उसने घेणे म्हणून घेणारा पहिला आला होता इथं बॉरोच्या आधी कोण होतं इथं घेणारा होता पैसे घेणारा होता आणि लेंडचा अर्थ काय होतं उसने देणे मग उसने देणारे कोण होते माझे इथं माझे फ्रेंड्स म्हणजे माझे फ्रेंड्स हे काय झाले देणारे झाले म्हणजे लेंडच्या अगोदर देणारा आला पाहिजे म्हणजे सिम्पल सांगू शकतो बघा मी तुम्हाला बॉरोच्या अगोदर आपल्याला वाक्यात कोण पाहिजे तर घेणारा घेणारा करता पाहिजे म्हणजे सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला करता किंवा सब्जेक्ट आणि लेंड जर म्हटलं तर या वर्बच्या अगोदर आपल्याला कोण पाहिजे इथं देणारा पाहिजे सब्जेक्ट कसा पाहिजेल देणारा पाहिजे बरं आता आपल्या टॉपिककडे येऊयात ठीक आहे पहिला प्रश्न बघा विल यू बॉरो मी युअर पेन विल यू म्हणजे तू मला तुझा पेन देशील का देणारा कोण आहे तो आहे म्हणजे हा यू जो आहे हा देतोय म्हणजे देणे म्हणतोय आपण हा देणे म्हणजे ह्याच्या इथं काय यायला पाहिजे होता लँड यायला पाहिजे होता म्हणजे बॉरो चुकलं इथं लेंड पाहिजे होता आपल्याला विल यू लेंड मी युअर पेन पहिलं चुकलं म्हणजे ए जर चुकला आपण ऑप्शन पण कट करू चला ऑप्शन ए एक गेला ऑप्शन तीन गेला ठीक आहे पुढं आय बॉरो अ पेन फ्रॉम माय ब्रदर मी काय केलं माझ्या ब्रदरकडनं माझ्या भावाकडनं पेन घेतला पेन घेतला घेणारा कोण आहे मी म्हणजे मी पहिल्यांदी आलेलं आहे बॉरोच्या अगोदर घेणारा व्यक्ती आहे म्हणजे हे करेक्ट आहे बी करेक्ट आहे ए चुकलं आहे बरं बी जर करेक्ट असेल तर आपल्याला बी करेक्ट पाहिजे बी इथं आहे बरं पहिलं ऑप्शन तर आपला ऑलरेडी कट झाला होता बी कुठं कुठं आहे सी डी सी डीमध्ये तर बीच नाही आहे आणि इथं बी आणि डी आणि सी आणि डी आपल्याला एक बी करेक्ट पाहिजे म्हणजे बी करेक्ट फक्त इथंच दिसतोय म्हणजे उत्तर आपलं आहे आपल्याला कन्सेप्ट माहिती असेल तर पहिलेच दोन वाक्यावरून सुटत होतं उत्तर किंवा प्रश्न बरं बाकीचे दोन पर्याय पण बघूयात आपण आय लेंड अ पेन फ्रॉम माय ब्रदर म्हणजे मला त्या वाक्यात काय सांगायचं त्यांना माझ्या ब्रदरकडून मी पेन घेतला घेतलाय म्हणजेच घेतला म्हणजे काय पाहिजे होतं तिथं बॉरो पाहिजे होतं इथं काय चुकलेलं ले? हे ले? लेंड चुकलेलं आहे इथं इथं बॉरो पाहिजे होतं हे लेंड चुकलेलं आहे आणि चौथं तर डी तर करेक्टच आहे आपल्या उत्तरानुसार आलेलं आहे मग विल यू लेंड मी युअर पेन म्हणजे तू मला तुझा पेन देशील का देणे देण्याची क्रिया घडतीय मग देणारा त्याच्या शेजारी आला पाहिजे म्हणजे तो यू जो आहे तो देणार आहे म्हणून तो शेजारी येणार आहे मग ठीक आहे इथं बी करेक्ट आहे आणि डी करेक्ट आहे समजलं असेल ॲप्लिकेशन तुम्हाला तुम्ही ट्राय करून बघा एक शेवटचं उदाहरण मी परत सांगतो तुम्हाला आय बॉरो सम मनी फ्रॉम माय फ्रेंड्स हे मी वाक्य सांगितलं घेणारा कोण आहे मी आहे म्हणून तो बॉरोच्या शेजारी आला होता आणि तेच वाक्य फिरवलं मी देणाऱ्याला पहिलं घेतला माय फ्रेंड्स लेंड मी सम मनी माय फ्रेंड्स देणारा पहिला आला लेंडच्या वाक्यात देणारा व्यक्ती इथं पहिला आला पाहिजे आणि बॉरोच्या वाक्यात घेणारा व्यक्ती त्याच्या शेजारी पहिला आला पाहिजे ठीक आहे समजला असेल पुढचा प्रश्न बरं आता हा प्रश्न जो आहे हा कशावरती विचारलेला आहे तर डिसेंट आणि डिसेंड या वर्ड्स ऑफन कन्फ्युज या टॉपिकवरती प्रश्न विचारलाय बर आता एक एक शब्द बघू पहिले आपण मग प्रश्नाकडे येऊयात बघा डी डीई एस सी ई एन टी डिसेंट -E -E डिसेंड म्हणजेच काय उतरण किंवा उतरता क्रम उतरता क्रम एमपीएससी मध्ये प्रश्न विचारते बघा उतरता क्रम लावा म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर लावा म्हणजेच काय डिसेंट खाली खाली जाण्याची क्रिया उतर किंवा उतार डिसेंट हा उत डिसेंट झाला दुसरा डिसेंट डिसेंट म्हणजेच काय सभ्य सभ्य तुम्ही इकोमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुम्ही तिथं वाचता बघा डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमानाचा योग्य दर्जा योग्य राहणीमानाचा योग्य दर्जा किंवा प्रॉपर किंवा सुटेबल सुटेबल डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही इकोमध्ये वाचत असाल हा सभ्य योग्य प्रॉपर किंवा सुटेबल ठीक आहे आणि अजून एक डिसेंट आहे डी आय डबल ई एन टी डिसेंट डिसेंट म्हणजेच काय डिसॲग्रीमेंट विथ आयडिया एग्रीमेंट डिसॲग्रीमेंट विथ आयडिया म्हणजे एखाद्या आयडियाला काय झालं आहे तो डिसॲग्रीमेंट झालेला आहे म्हणजे तिथं मी आपण चार पाच मुलं जर बसलेली असतील आणि एखादी आयडियाबद्दल चर्चा करत असतील आणि त्या चर्चेमध्ये एखाद्याला ती आयडिया पटली नाही तर तो काय म्हणणार डिसेंट मानणार म्हणजे तो म्हणजे त्यांनी डिसॲग्रीमेंट दाखवलं त्या आयडियाशी सहमत नाही असं त्याला सांगायचं आहे म्हणजेच काय झालं ते डिसेंट झालं डिसेंट आणि त्यालाच अपोजिट काय होऊ शकतो मग असेंड 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 म्हणजेच काय मग ॲग्रीमेंट म्हणजे होकार दर्शवणे त्याला काय म्हणतो आपण असेंड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे खाली जाणे आणि असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय वरती जाणे असेंडिंग याला अपोजिट काय होऊ शकतो असेंडिंग ठीक आहे आता आपल्या टॉपिककडे येऊया प्रश्नाकडे येऊयात बघा काय आहे द डिसेंट ऑफ द हिल डोंगराचं विचारलेले प्रश्न मात्र डोंगरासाठी काय येणार उतरण उतरता क्रम हे बसतंय म्हणजे डी ई एस सी ई एन टी हा वाला डिसेंट पाहिजे डी ई -E एस yes, ई एन -E टी करेक्ट आहे डोंगरासाठी होते व्हेरी डेंजरस म्हणजे त्या डोंगराचा उतार जो आहे तो वेरी डेंजरस आहे हे बरोबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही दुसरं बघू शी ऑलवेज विअर्स डिसेंट क्लोथ्स डिसेंट क्लोथ्स डिसेंट म्हणजे उतरते क्लोथ्स उतरत्या क्रमाचे क्लोथ्स चुकीचे आहे तर तिथे डिसेंट हा डिसेंट पाहिजे सी ई -E एन टी -E योग्य किंवा सभ्य कपडे ती घालते असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे हा डिसेंट चुकलेला इथं म्हणजे डी ई सी ई एन टी हा वाला डिसेंट पाहिजे इथं हे दुसरं चुकलेलं आहे त्यांनी काय विचारले करेक्ट विचारलेले म्हणजे ओनली ए इथं करेक्ट येणार ठीक आहे डिसेंट या वर्ड्स ऑफ अन कन्फ्युज या टॉपिकवरती हा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघू आपण हा पण प्रश्न आता वर्ड्स ऑफ अन कन्फ्युज या टॉपिकवरती विचारलेला आहे बघा कॉर्पोरल आणि कॉर्पोरियल या शब्दावरती प्रश्न आहे बघा इथं बरं शब्दांचे अर्थ पहिले बघू मग काय बसते आपण प्रश्नात ते चेक करू कॉर्पोरल पहिलं कॉर्पोरल लिहितं कॉर्पोरल आणि दुसरा शब्द आहे कॉर्पोरियल कॉर्पोरियल हे दोन शब्द आहेत बघा कॉर्पोरल आणि कॉर्पोरियल आता कॉर्पोरल म्हणजेच काय शारीरिक शिक्षा कॉर्पोरल जो आहे शारीरिक शिक्षा याला काय म्हणतो आपण कॉर्पोरल आता कॉर्पोरलचा अर्थ शाळेमध्ये जे काय छडी मारायची किंवा अंगठे धरून उभं करायचे आपल्याला शा वर्गाच्या बाहेर त्याला काय म्हणायचं आपण कॉर्पोरल शिक्षा म्हणजेच शारीरिक शिक्षा कॉर्पोरल म्हणायचं त्याला कॉर्पोरल शारीरिक शिक्षा त्याच्या संदर्भात आणि कॉर्पोरियल कॉर्पोरियल म्हणजेच काय शरीर शारीरिक फक्त शारीरिक म्हणायचोय शारीरिरिक शारीरिक किंवा शरीर असणे असं लिहितो मी स्पष्ट जरा शरीर असं आता प्रश्नाच्या दृष्टिकोनातून पण सांगतो कॉर्पोरियल जर बघितलं आपण आपल्याला म्हणजे आपण जर म्हटलं आपण आपल्याला शरीर आहे म्हणजे आप वी आर म्हणजे ह्युमन बींग्स आर कॉर्पोरियल ह्युमन बींग्स आर कॉर्पोरियल म्हणजे मानवाला शरीर आहे असा अर्थ होतोय आणि घोस्ट म्हणजेच भूतं जी आहेत त्या भूतां भूतांना शरीर आहे का नाही आहे घोस्ट आर नॉट कॉर्पोरियल असं बसणार मग ठीक आहे आतो आता प्रश्न काढूयात बघा आता पहिलाच प्रश्न आहे पहिलंच वाक्य तेच आहे बघा घोस्ट म्हणजे भूत आर नॉट कॉर्पोरल बिंग्स कॉर्पोरल म्हटले कॉर्पोरल म्हणजे हा वापरला इथं त्याला काय म्हणायचं शरीर असणे बरं इथं न नॉट म्हटलेले म्हणजे घोस्ट भूतांना शरीर नसते असं त्या वाक्यात म्हणायचं त्यांना भूतांना शरीर नसते म्हणजे नॉट कॉर्पोरल बिंग्स म्हणजे कॉर्पोरियलवाला पाहिजे होता तिथं कॉर्पोरियल म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला कॉर्पोरियल कॉर्पोरियल मी लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवलं आहे बघा शरीर हे रिअल असते शरीर हे रिअल असते रिअलवरून लक्षात ठेवले बघा ते रिअल म्हणजे पहिलं जे आहे ते काय झालं नाही चुकलेलं इथं ए चुकलेलं आहे करेक्ट विचारलाय ए चुकला ए चुकला ठीक आहे दुसरा ऑप्शन बघा आता इन अवर स्कूल शाळेमध्ये द चिल्ड्रन्स आर नॉट गिवन एनी कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे शारीरिक शिक्षा आमच्या शाळेत दिली जात नाही कॉर्पोरल शिक्षा म्हणजेच शारीरिक शिक्षा कॉर्पोरल शंभर टक्के बरोबर या म्हणजे बी इथं करेक्ट आहे म्हणजे फक्त आपल्याला उत्तर काय पाहिजे ओनली बी हे आपलं उत्तर येणार आहे बघा इथं पण ठीक आहे झाला प्रश्न हा वर्ड्स ऑफन कन्फ्युजवरतीच दोन प्रश्न दिसले बघा आपल्याला इथं जाता पुढं पुढचा प्रश्न जो आहे आता हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न स्पेलिंगवरती विचारलेला आहे आणि प्रश्न कॅन्सल झाला आहे कारण की हा पण ऑप्शन कॅन्सल चुकीचं आहे हा पण पण आणि हा पण चारही ऑप्शन चुकीचे आहेत कसे चुकीचे आहेत ते पण आपण नीट बघूयात तर यातले दोन शब्द जे आहेत ना ते आयोग सारखं सारखं रिपीट करतं आपल्याला ते दोन शब्द परफेक्ट माहिती पाहिजे इम्बॅरेस आणि अकोमोडेशन हे दोन शब्द आयोग रिपीट करतं आणि त्यातल्या त्यात पण अकोमोडेशन हा शब्द सारखा रिपीट करत असतं आयोग बघा त्यामुळे दोन शब्दांचं स्पेलिंग आपल्याला तोंडपाट असलं पाहिजे बरं आता आपण एक एक शब्द बघूयात काय चुकलं याच्यामध्ये ते पण कळलं आता पहिला शब्द बघा इम्बॅरेस हा शब्द चुकीचा आहे हा पण चुकीचा आहे आणि हा पण चुकीचा आहे तर इम्बॅरेसचा ॲक्च्युअल स्पेलिंग काय आहे मग ई e एम बी ए डबल आर ए डबल एस इम्बॅरेस इम्बॅरेस स्पेलिंग परफेक्ट हे ई एम बी ए डबल आर ए डबल एस हे शंभर टक्के बरोबर का पाठ करायचं आहे आपल्याला हे रिपीट होतं हा शब्द परत बऱ्याच वेळा झाला आहे परत होऊ शकतो बर दुसरा शब्द जर अजून आवडीचा आहे आयोगाचा ह्याच्यापेक्षा जास्त वेळा रिपीट अकोमोडेशन झालंय बरं आता अकोमोडेशनमध्ये अकोमोडेशन हिथं सिंगल एम दिलेलं आहे चुकलेलं आहे इथं ही। पण परत सिंगल एम दिलेलं आहे चुकलेलं आहे आता अकोमोडेशन ए डबल सी ए डबल सी ओ डबल एम ओ डी ए टी आय ओ एन शंभर टक्के करेक्ट आहे आणि इथं पण तेच स्पेलिंग दिलं आहे अकोमोडेशनचं शंभर टक्के बरोबर आहे अकोमोडेशन म्हणजे इथं हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे अकोमोडेशन पुढचा शब्द बघा आता साईज एबल साईज एबलमध्ये पहिला शब्द बरोबर आहे साईज एबल बरोबर आहे परत इथं साईज एबल हा पण शब्द बरोबर आहे आता इथं काय केलेलं आहे तिसऱ्या शब्दामध्ये जर बघितलं आपण इथं पण एस आय झेड ई e, साईज एबल हे पण करेक्ट आहे म्हणजे साईज एबलमध्ये तिन्ही करेक्ट आहेत इथं फक्त ई मिसमॅच केलं आहे इथनं गायब केलेलं आहे साईज एबलमध्ये हा चुकलेला आहे बघा साईज एबल चुकलेला आहे हा ठीक आहे पुढचं बघा आता असेसरी असेसरीमध्ये दुसरा असेसरी जो आहे ना हा फक्त करेक्ट आहे बघा इथं ओ पाहिजे आपल्याला एवढं शंभर टक्के कळलं पाहिजे आता इथं ए आहे हे चुकलं आहे इथं पण ए टाकलं आहे चुकलं आहे इथं पण ए टाकलं आहे चुकलं आहे अजून पण चुकलं असेल मी शॉर्टमध्ये सांगितलं तुम्हाला बघा इमबॅरेस स्पेलिंग पार्ट ठेवा ई एम बी ए डबल आर ए डबल एस अकोमोडेशन एक पार्ट ठेवा सारखं रिपीट होतो बघा ए डबल सी ओ डबल्यू एम ओ डी ए टी आय ओ एन अकॉमोडेशन अकोमोडेशन म्हणजे राहण्याची जागा हॉटेलमध्ये जाऊन राहतो आपण अकॉमोडेशन ठीक आहे तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असतील तर मी जसं करतोय तसं तुमच्या प्रश्नपत्रिकेंवरती लिहून ठेवा आणि तुम्ही जर तसं नसेल करत तर तुम्ही एक सेपरेट वही करा त्या वहीमध्ये स्पेलिंगचे प्रश्न लिहून काढा पुढचा प्रश्न आता हा प्रश्न काय विचारला बघा द मनी वॉज स्पेंड विदाउट पार्लिमेंटरी अथॉरिटी आता पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्प पा वगैरे पास केला जातो त्याच्यानंतर पास झाल्याच्या नंतर सगळ्यांचं मतदान झाल्याच्या नंतर संसदेला म्हणजेच मंत्रिमंडळाला पैसे खर् पैसे खर्च करण्याची परमिशन भेटते म्हणजेच पार्लमेंटच्या संमतीने असं म्हणायचं त्यांना आणि संमती म्हणजेच काय कन्सेंट कन्सेंट म्हणतात त्याला बा कन्सेंट संमती द मनी वॉज स्पेंट विदाउट पार्लमेंटरी ऑथॉरिटी म्हणजे पार्लमेंटची संमती न घेताच कन्सेंट नच घेताच त्यांनी पैसे खर्च केले हे शंभर टक्के बरोबर आहे आता कंट्रोल कंट्रोल म्हणजेच काय नियंत्रण हे काय बसत नाही आहे तुम्ही पुस्तक जरी चेक केलं वाक्याच्या अर्थानुसार तर आपल्याला ऑथॉरिटीसाठी कन्सेंट हा शब्द बरोबर आहे वाक्याच्या अर्थानुसार अथॉरिटी आणि कन्सेंट फक्त तेवढ्या शब्दाला बघितलं तर तुम्हाला त्याचा संबंध सापडणार नाही हे तो वाक्याचा अर्थ काढायला लागतो आहे आपल्याला आणि त्या वाक्याच्या अर्थानुसार या अथॉरिटीचा अर्थ कन्सर्न घ्यावा लागतो आहे ठीक आहे इन्फ्लुएन्स इन्फ्लुअन्स म्हणजेच काय प्रभाव हे पण नाही हे चुकीचं आहे आणि चार चारचे अर्थ काय काय होतात बघा शुल्क हा पण अर्थ होतो चार्ज आणि पोलीस एफ आय आर करतात ना एफ आय आर केल्याच्या नंतर चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर म्हणजे पुस तपास करतात आणि तपास पूर्ण झाल्याच्या नंतर कोर्टात जे सादर केलं जातं त्याला म्हणतात चार्जशीट चार्ज शीट, शीट। आणि त्या चार्जशीटला काय म्हणतो आपण दोषारोपपत्र दोषारोपपत्र दोषारोप चार्ज म्हणजे दोष दोषारोपपत्र असं पण म्हणू शकतो बघा आपण ठीक आहे कन्सेंट हे त्याचं उत्तर आहे वाक्याच्या अर्थानुसार पुढचा प्रश्न आता हा पण परत एकदा स्पेलिंगवरती प्रश्न विचारलेला आहे ब्युरॅक्राशीचं स्पेलिंग विचारलं ब्युरॅक्राशी आता ब्युरोक्रासीचं पण स्पेलिंग जे आहे बरं ब्युरोक्रासी त्याचा उच्चार आहे ब्युरोक्रासी आता मी स्पेलिंगसाठी ती पला ब्युरेआ आ यू क्रासी असं मी ते लक्षात ठेवले बरं माझ्या उच्चारांवर जाऊ नका आपल्याला काय स्पोकन इंग्लिशचा क्लास नाही चालू आपलं इथं आपल्याला स्पेलिंग पाठ करायचे मार्क घ्यायचेत त्यानुसारच मी इथं बोलतो आहे बघा आता ब्युरे आ यू क्रासी जर बघितलं ब्यू बघा मी इथं कसं ल म्हणतोय ब्यू रे आ यू क्रासी ब्युरे आ यू क्रासी असं म्हणतोय बघा मी आणि तो ऑप्शन आपल्याला इथं दोन नंबरला फिट बसतो आहे आणि याचा अर्थ होतो नोकरशाही नोकरशाही शाही ब्युरेक्रासी नोकर ब्युरोक्रासी म्हणजेच काय नोकरशाही अर्थाला पण विचारू शकतात आणि स्पेलिंगला तर आवडीचं आहे बघा आयोगाचं सारखं विचारतात आपल्याला या शब्दाचं स्पेलिंग ब्युरोक्रासी ब्युरे आ यू क्रासी लक्षात ठेवा स्पेलिंग पाठ करून ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न बघा पुढचा आयडेंटिफाय द वर्ड क्लोजेस्ट इन द मिनिंग जवळचा अर्थ विचारलेला आहे जो कॅपिटलमध्ये आहे तो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ विचारलाय द स्कॉट्स आर फेमस फॉर देअर पॉकी ह्युमर स्कॉट्स जो आहे तो फेमस आहे कशासाठी फेमस आहे त्याच्या पावकी ह्युमरसाठी बरं आता आपण जर म्हटलं कपिल शर्माचा ह्युमर से? कसं आहे सेन्स ऑफ ह्युमर कसा आहे तर भारी कॉमेडी करतो खूप हसवतो म्हणजे कपिल शर्माचा ह्युमर चांगला आहे सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे आता इथं पावकीचा अर्थ विचारलेला आहे तर पावकीचा अर्थ आयोगाने अम्युझिंग इन ऑड वे हा त्याचा अर्थ दिलेला आहे बघा आता अम्युझिंग म्हणजेच काय गमतीशीर एखाद्याला हसविणारा गमतीशीर किंवा हसविणारा हा त्याचा अर्थ दिलेला आहे बघा अम्युजिंगचा अम्युझिंग म्हणजेच काय गमतीशीर किंवा हसविणारा सात प्रश्न झाले आपले पुढचा आठवा प्रश्न आता समानार्थी शब्द म्हणू शकतो आपण समानार्थी शब्दच हे बघा आता येस ए सॅवी सॅवी म्हणजेच काय मी सवय म्हणतोय याला मुद्दा सवय आता ते मला पाठ करायचं होता त्याचा शब्द त्याचा अर्थ त्यामुळे मी त्याला बोलताना सवय असं म्हणतो जाणून घेण्याची सवय त्याला म्हणताना का मी काय म्हणतो जाणून घेण्याची सवय घेण्याची सवय आणि सवय लिहिताना एस ए व्ही व्ही वाय सवय म्हणजेच काय जाणकार जाणकार मला म्हणायचं आहे याचा अर्थ काय होतो जाणकार सवय म्हटलं तर काय जानकार सॅवी हा त्याचा उच्चार आहे बघा सॅवी सॅवी म्हणजेच काय जानकार दुसरा आहे सॅ सै, सॅवर सॅवर म्हणजेच काय रुची असणे रुची असणे एखाद्या गोष्टीत रुची असणे म्हणजेच काय सॅवर बरं आपण एक एक घेतले ना तसं जोड्या पण लावून टाकूयात लगेच सॅवीचा अर्थ काय झाला मग जाणकार मग जाकार हा कशाला बसतोय प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेजला बसतोय जाणकार येतो प्रॅक्टिकल नॉलेजचा असं लक्षात ठेवा प्रॅक्टिकल नॉलेजचा जाणकार रुची तर काय सॅवर सॅवर म्हणजेच काय आता मग रुची म्हणजेच इंटरेस्टला बसते ते इंटरेस्ट असणे रुची असणे बरं स्किझम म्हणजेच काय स्किझम म्हणजे दुबंगने दुबंगने किंवा दोन फळ्या निर्माण होणे म्हणजे सेपरेशन होणे असं म्हणतो बघा आपण त्याला सेपरेशन दुबंगने स्किझम म्हणजेच काय दुबंगने सेपरेशन आणि टोर्नॅडो म्हणजेच काय वादळाला म्हणतात बघा अमेरिकेमध्ये वादळ जर ज्यावेळेस मोठे येतं त्यावेळेस त्याला तिकडं टोर्नॅडो असं म्हणतात आपले इथं वावटळ असं म्हणतात मराठीत बघा भारतामध्ये तिकडं त्यांना काय म्हणतात ते टोर्नाडो मग टोर्नॅडो म्हणजेच काय मग व्हायलेंट विंड व्हायलेंट विंड म्हणजेच टोर्नॅडो मग ठीक आहे काय उत्तर बसते मग एकला चार पण पण आहे नंतर एक दोन तीन एक एक दोन तीन म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर चार आहे आपलं ठीक आहे आठ प्रश्न झाले व्हिडिओ खूपच मोठा होत आहे आता बाकीचे प्रश्न जे आहेत अकरा प्रश्न राहिलेत आपले ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया